घरातली बिकट परिस्थिती आणि उदरनिर्वाहाचा कोणताही मार्ग नसताना अतिशय मेहनत करून परिस्थितीवर मात करून वाशिम मधल्या दीपक खंदारे विक्रीकर निरीक्षक झाला। आपल्या या यशामुळे त्यांना आयुष्यभर कष्ट करणाऱ्या आपल्या पित्याची मान उंचावली आहे। वाशिमचे कष्टकरी रामभाऊ खंदारे आपला बूट पॉलिश करण्याचा व्यवसाय करून चरितार्थ चालवत असत। परिस्थिती अभावी आपल्याला शिकता आलं नाही, पण आपल्या मुलाला शिकवण्याचा निर्धार त्यांनी केला आणि शासकीय नोकरीत त्याला पाहण्याचं स्वप्न उराशी बाळगलं। माझा धंदा आहे बूट पॉलिश, हे काम मी 50 वर्षापासून करतो। इथं माझी परिस्थिती गरीब आहे, मला दुकानावर 4-5 रुपये रोज येतो, याच्यावरच मी पूर्ण निर्वाह आमचा चालत होता। पण तो शाळेत चांगल्या प्रकारे शिकत होता, अभ्यास चांगला केला त्यानं, चांगल्या प्रकारे चिकटीनं अभ्यास केला। आता फार आनंद वाटते तो लागला होता, जीएसटी परीक्षा पास झाला तो। घरात 18 विश्व दारिद्र्य असूनही त्यांनी मुलाला शिकवलं। त्यांचा मुलगा दीपक याने वडिलांनी पाहिलेल्या स्वप्नांना खरं करण्यासाठी भरपूर मेहनत घेतली, मनापासून अभ्यास केला आणि आता दीपक विक्रीकर निरीक्षक झालाय। सुरुवातीला मला क्लास वगैरे काही नव्हतं, दोन वर्ष असे माझे असेच गेले, समजा मार्गदर्शन नसल्यामुळे काही। त्याच्यानंतर माझं पुण्याला CEC कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सेंटर येथे नंबर लागला आणि तिथं खरी मला दिशा मिळाली, कारण तिथे मला स्पर्धेचं माहिती पडलं, नेमकं स्पर्धा कशी असते, किती अभ्यास करावा लागतो, काय करावं लागतो, कोणती पुस्तकं वापरायची, तर तिथूनच माझा खरा प्रवास झाला। तर आई वडिलांनी तेव्हा मला भरपूर साथ दिली की अभ्यास करत राहायचं, अभ्यास बंद नाही करायचं, काही झालं तरी चालते। आणि माझे मित्र वगैरे पण होते भरपूर, मला त्यांनी मार्गदर्शन केलं, खूप मदत केली मला, आणि पैशाची आर्थिक असो किंवा कोणतीही मदत मला मिळालेली आहे। पहिले शाळेत टाकलं, इथं तिथं ट्युशन लावली, इथं 12वी कशी काढली त्यानं इथं, आणि मग कामाले धंद्याले बाबानं केलं काम, काही म्या केलं, आईल मिला 10-15-20 वर्ष काम केलं म्या, काम केलं तिकडं धाडलं लेकरायलं पुण्याले, आणि काही शेतीतलं केलं। लय गरिबी होती, लय परिस्थिती होती आमची, पण लेकराले आम्ही हे दिलं की शिक बाबा, आम्ही लावतो तुले पैसे, टेन्शन घेऊ नको। आई तुळसाबाई खंदारे या देखील त्यांच्या परीने कष्ट करून तेलाच्या घाण्यात काम करून संसाराला हातभार लावतात। वडिलांच्या कठीण परिश्रमांची जाणीव ठेवून त्यांचा विश्वास सार्थ ठरवत विक्रीकर निरीक्षक पदाला गवसणी घालणाऱ्या दीपकचं सर्वत्र कौतुक होत आहे। दीपकनं कठीण परिस्थितीत चिकाटी आणि संयम ठेवून ध्येय निश्चिती करणाऱ्या अनेकांसमोर आदर्श ठेवला आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर, वाशिम।